या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकांस धाक सुटला अनेकांचा श्रय झाला शिवकल्याण राजा छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करूयात आणि दुसरा सामना आजच्या दिवसातला मैदानामध्ये होणार आहे सुरू मॅच आहे गोविंद युनायटेड उमरगा विरुद्ध शेखर इलेवन अंधेरी अंधेरी संघ शेखर संगनायक जिशान फरीद गुलशन पंकज पिंटो नासिर राज केशव शाहरुख साद अरमान आणि कासिफ अशी तगडी टीम तर गोविंद युनायटेड उमरगा गोविंद जी बोखले यांच्या माध्यमातून ही टीम सातत्यानं गोविंद गोविंद बोखले सर इथे आपल्या स्पर्धेसाठी टीम देत असतात अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देखील सातत्यानं गोविंद युनायटेड संघ आपल्याला बघायला मिळाला तर बारामतीच्या संघाला देखील गोविंद बोखले सरांनी अनेक स्पर्धांमध्ये स्पॉन्सर्ड पुरस्कृत केलेला आहे गोविंद बोखले सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मुन्ना शेख विश्वजीत ठाकूर योगेश पवार प्रदीप पाटील राकेश कहर कृष्णा गवळी प्रथमेश म्हात्रे रजत मुंडे इमरोज खान विक्रांत चव्हाण आकाश चिंदारिया तगडी फौज चाळीस मिनिटात आपल्याला एक डाव नोंद संघाने घ्यायची पहिलं षटक विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्क वरती लेंथ होता एकत्र आणलं सन्मान दिला बॉलला धावा मात्र मिळणार नाहीत फलंदाजी मार्कवरती आपण बघणार आहोत नसीरला शेखर नसीर ही जोडी मैदानामध्ये स्ट्रायकर एंड कड नजीर तर नॉन एंड नॉन स्ट्राईक एंड वरती संघ नायक शेखर संघ मालक संघ नायक शेखर यांना आपण बघू शकतो नॉन स्ट्राईक एंडला विश्वजित ठाकूरचा करेल सामना ओ हो 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 काय बाउन्सर आहे भन्नाट वेग विश्वजित ठाकूरकडे काल आपण नसीर शेखला बघितलं होतं कार समीर समीर शेखला काल बघितलं होतं जमीर शेखला काल बघितलं होतं प्रचंड वेगवान गोलंदाजी करणारे गोलंदाज होते तर आज विश्वजित ठाकूरला तुम्ही बघा इथे पूल करण्याचा प्रयत्न मात्र तोही प्रयत्न फसला लागोपाठचा तिसरा चेंडू इथे निर्धाव आपण बघणार आहोत काय गोलंदाज आहे लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील कांगा लीगमध्ये देखील विश्वजित ठाकूरनं आपलं कौशल्य दाखवलेलं आहे टेनिस बॉल क्रिकेटचा निश्चित भारतातला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून विश्वजित ठाकूरकडे बघितलं जातं नजीर शेखला आपण काल या मैदानामध्ये बघितलो तो वेगवान गोलंदाजी करत असताना तर आज इथे मैदानामध्ये बघतो विश्वजितला सगळी अश्र वापरून झालेले आहेत फलंदाजाची त्याने बॅट पॅड एकत्र आणलं पोलचा प्रयत्न केला आता स्कूपचाही प्रयत्न केला मात्र कुठल्याच अश्राला त्याचे चेंडू दाद देत नाही आहेत खूप सुंदर गोलंदाजी या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते ती गोलंदाज विश्वजित ठाकूरकडून पाकिस्तान विरुद्ध भारत ही मॅच आपण चारज क्रिकेट ग्राउंडवरती बघितली होती त्यावेळेस भारताच्या संघाकडून अत्यंत प्रतिभावान गोलंदाजी विश्वजित ठाकूरने केलेले आपण पाहिले होते तर आज देखील लागोपाठचे पाच चेंडोने निर्धाव मेडन ओव्हर टाकलं जाईल का बघायचंय यस यस मेडन ओव्हर यस अंपायर कडून कुठलाही इशारा नाही आहे आणि इथे आपण बघू शकतो हे स्पर्धेतलं पाचवं मेडन ओव्हर आहे निर्धाव षटक विश्वजीत ठाकूर कडून काय गोलंदाजी आहे खर <laughs> तर आश्चर्याची गोष्ट किंवा अगदीच गमतीची गोष्ट म्हणता येईल त्याला वेगवान गोलंदाजांसाठी हे विकेट अत्यंत सहाय्यभूत आहे चांगली विकेट आहे बाउन्स खूप चांगला मिळतोय विकेटला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू गती पकडतोय असं असताना देखील स्पिनर गोलंदाजांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे सकाळच्या सत्रामध्ये आपण श्याम त्र्यंबकेला बघितलं दोन षटकांमध्ये आठ धावामध्ये चार गेडी त्याने बाद केले विशेष म्हणजे आघाडीचे फलंदाज बाद केले त्याने दुसरं आणि चौथं षटक टाकले पहिल्या चार षटकांमध्ये आघाडीची पहिल्या चार षटकामध्ये दोन षटकं टाकताना श्याम त्र्यंबक चार गडी बाद केलेले आहेत आज बघायचं इथे परत एकदा एक चांगला चेंडू गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं डाव्या हाताचा गोलंदाज यावेळेस राकेश राकेश कहेरला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती वेगवान गोलंदाज म्हणून राकेश कहरची देखील मोठी योग्यता आहे खुल्या गटातील स्पर्धांमध्ये निश्चित भारत आणि भारताच्या बाहेर देखील या खेळाडूने आपल्या गोलंदाजीचं एक वलय तयार केलेला आहे याबरोबरच एस टी उद्ध्वस्त होते आणि फलंदाज होईल बाद पहिला धक्का इथे बसणार आहे अजून धाव फलकावरती शून्य धाव दा... एक धाव आहे आणि पहिला फलंदाज गमावलेला आहे धावांचा पूर्णपणे दुष्काळ आहे जून महिन्यात सुरू झालेला असतो आपल्याकडं आणि पाऊसच पडत नाही आपण सगळे शेतकरी पावसाकडे वाट बघून बघत असतात चातकाप्रमाणे वाट बघत असतात आणि पाऊस काही पडत नाही तशीच परिस्थिती इथे मॅचकडे आहे मॅच सुरू झालेली आहे आपण बघत होतो की धावा होतील होतील धावा मोठे फटके बघायला मिळतील मात्र गोलंदाजांनी प्रचंड कोंडी इथे केलेली आहे कोंडी केली होती सिद्धी मसूदच्या पाच हजार सैन्याची कोंडी केली होती बाजीप्रभू देशपांडेंनी मात्र तीनशे मावळे बरोबर घेऊन जे धे बांदलांची तीनशे मावळ्यांची फौज घेऊन बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीत उभे राहिले सकाळी पहाटे युद्धाला तोंड फुटलं आणि असं वाटलं होतं की आता छत्रपती शिवाजीराजे दहा अकरा वाजेपर्यंत कदाचित पहिल्या प्रहरामध्ये पोहोचतील विशाळगडावरती परंतु दुसरा प्रहर उमटला उलटला तिसराही प्रहर उलटला तरी तोफेचा आवाज काही येईना मात्र याच अडीचशे माव तीनशे मावळ्यांना बरोबर घेऊन बाजी प्रभू देशपांडे यांनी घोडखिंड पाच हजार सैन्याला रोखलं कोंडी काय केली जाते हे ए... इतिहासामध्ये आपण अनुभवलेलं आहे मैदानामध्ये गार्ड चेंज केलेला आहे आणि म्हणून दोन धावांची पेनल्टी इथे शेखर इलेवन एक तो करेला उपर से नेम चढा असं हिंदीमध्ये एक म्हण आहे एक कहावत आहे आणि इथे मैदानामध्ये आपण तेच बघतो एकतर धावा येत नाहीत आठ चेंडू झालेले आहेत धाव फलकावरती केवळ दोन धाव आहेत आणि त्यात दोन धावांची पेनल्टी आहे म्हणजे आपण बघू शकतो की इथे आता शून्य धावा आहेत मात्र धावफलक दोनच दाखवणार आहे इथे पोपट उगाड यांचं आगमन होत आहे हार्दिक असं स्वागत असेल ओमबॉक्स दोन धावा धावफलकावरती त्यानंतरचा हा सुंदर फटका पहिला चौकार या डावातला आपल्याला बघायला मिळतोय आणि चार धावांबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे सहा धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये राकेश केहर गोलंदाजी करत असताना चौकार खेळला जातोय दोन धावांची जी पेनल्टी आहे एक डाव संपल्यानंतर ज्यावेळेस गोविंद युनायटेड उमरगा संघ फलंदाजी ला त्यावेळेस त्यांच्या खात्यावरती दोन धाव असतील हे लक्षात ठेवा तिथून पुढे डाव सुरू होईल आपण बघू शकतो धाव फलकावरती आहेत सहा षटक क्रमांक पै दुसरं मैदानामध्ये सुरू आहे आताचा गोलंदाज राकेश यास 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 बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद तर तिसऱ्या पंचांकडं डिसिजन रेफर केला जाईल फलंदाज असं म्हणतोय की माझ्या बॅटला बॉल लागलेला आहे प्रत्यक्षात तिसरे पंच ठरवणार आहे की काय झालेलं आहे टेस्टांवरती जाणारा चेंडू तुम्ही बॅट व्यतिरिक्त शरीराच्या कोणत्याही भागाने अडवू शकत नाही अन्यथा एल बी डब्ल्यू छत्तीसाव्या क्रमांकाचा नियम वापर केला अनेक नियम बदललेत आपण पाहतो क्रमांक बदललेले आहेत बत्तीसचा झेल तेहतीसवरती आलेला आहे अडोतीसचा रनआउट सदोतीसवरती आलेला आहे आणि असं असताना एक नियम मात्र बदललेला नाहीये विशेष म्हणजे जो टाइम आऊट पूर्वी तेहतीसावा होता तो आता चाळीसावा झालेला आहे छत्तीसावा नियम तो तोच आहे एल बी डब्ल्यू त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये नो बॉल जो चोवीसावा होता तो आता एकविसावा आहे व्हाईट बॉल जो पंचवीसावा होता तो आता बावीसावा आहे सबस्टिट्यूट जो दुसरा होता तो विसावा आहे असे अनेक अनेक नियम बदललेले आहेत क्रिकेटमध्ये बाउंड्री एकोणीसावा होता तो एकोणिसावाच राहिलेला आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही धाव आपण बघणार आहोत धावा आहेत त्या सहा आणि पंचांनी गोफ गोलंदाजाचं अपील स्वीकारलंय फलंदाज इथे बाद दिलाय मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय भैया कांबळे यांचं या ठिकाणी आगमन होतंय हार्दिक असं स्वागत असेल त्याचबरोबरने मंटी भैया जगताप यांचं देखील आगमन होतंय त्याचबरोबरने शुभम भैया मोरे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे साहेब चषकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सा, हार्दिक 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 स्वागत थँक्यू सर तर तिसऱ्या पंथांचा निर्णय इथे आलेला आहे फलंदाज बाद आहे खर तर मर्यादा आहेत आपल्याकडं अल्ट्रासाऊंड नाहीये बॅटची कड लागल्यानंतर आपल्याकडे कुठली सॉफ्टवेअर पण नाहीये की तो स्टम्प्स व्हिजन कॅमेरा असतो किंवा माई माईक असतो मायक्रोफोन असतो मध्ये तिथून आवाज येतो तो आवाज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चेक केला जातो आणि मग ठरवलं जातं की इथे आवाज कधी आलेला आहे त्यावेळेस बॉलला चेंडू स्पर्श केलेला आहे का नाही आहे का आणि त्यानंतर निर्णय दिला जातो मात्र अशा काही आपल्याकडं टेक्निक खूप कमी आहे परंतु तरी देखील लॉजिक आणि दृश्य काही चित्र बघून पंच या ठिकाणी निर्णय देत असतात एक चांगली अंपायरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने बघायला मिळालेले आहे एम सी एचे अंपायर अमोल अनमोल पवार सर त्याचबरोबर बारामतीचे खास अंपायर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये धुमाकूळ घातलेला आहे डॅनिस अकट सर आणि टेनिस क्रिकेटचे लिजेन स्टार अंपायर एक काळ असा होता की मुंबईचे संघ पुण्यामध्ये यायचे आणि बक्षिस जिंकून द्याय जायचे परंतु मुंबईच्या संघांना रोखणारा संघ जर कोणता असेल तर एक संघ होता तो म्हणजे सनी दौंड आणि सौ नो बॉल इथे नो सनी दौंड संघाचे संघनायक निश्चित पुण्याच्या क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारे खेळाडू म्हणजेच गफार खान या स्पर्धेमध्ये अ अंपायर तुम्हाला बघायला मिळत आहेत लिजेंड स्टार आहेत गफार खानने खूप मोठं आणि खूप उच्च दर्जाचं क्रिकेट खेळलं नवीन खेळाडूंना आणलं क्रिकेटच्या मैदानामध्ये आजही दौंडचे खेळाडू निश्चित एक स्ट्रांग प्लेयर म्हणून ओळखले जातात याबरोबरच एक होना रहे। धाव इथे प्राप्त होणार आहे धाव फलकावरती ओवर हळूवारपणे पुढे पोहचतोय आठ धावा षटक क्रमांक दोनची सांगता इथे होणार आहे पहिल्या षटकामध्ये मेडन ओव्हर टाकलं होतं विश्वजीत ठाकूरनं निर्धाव षटक आलं होतं आणि त्यानंतर राकेश कैरने मात्र आठ धावा खर्च कर करत एक गडी देखील टिपलेला आहे दोन गडी टिपले माफ करा सात धावांच्या आठ धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये शेखर इलेवन अंधेरी आज तुम्ही बघताय की गोविंद युनायटेड उमरगा गोविंदजी बोखले जे उस्मानाबाद जिल्ह्याला बिलॉंग करतात धावफलक आपण बघू शकतो धावफलकावरती मात्र आठ धावा आहेत आमच्या स्कोरर यांच्याकडे जे ऑकीटॉकी त्याचा सुद्धा आठ आहे आज दिवससुद्धा आठवा आहे आणि आपण बघणार आहोत मॅच क्रमांक दोन दुसऱ्या मॅचमधील तिसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे टॉस जिंकल्यानंतर मुन्ना शेखनं इथे संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि काय यशस्वी ठरला तो निर्णय आज या विकेटवरती आम्ही चर्चा करतो कालही चर्चा होत होती ओ, की विश्वजित ठाकूरची गोलंदाजी कोण व्यवस्थित खेळणार आहे कोण फलंदाज असेल की तो विश्वजित ठाकूरवरती या विकेटवरती हल्ला चढवेल कारण काल ज्या प्रकारे विकेटने रंग दाखवला वेगवान गोलंदाजांना इतकं सहाय्य केलं विकेटनं विशेषतः बाउन्सर खूप वेगात आलेले पाहिले आपण आणि अशा परिस्थितीमध्ये विश्वजित ठाकूर हा किती प्रभावी ठरेल अशी एक चर्चा होती प्रेक्षकांमध्ये आणि त्याचं उत्तर मला वाटतं सकाळच्या सत्रातच मिळालेलं आहे पहिलं षटक निर्धाव टाकलं विश्वजितनं विक्रांत चव्हाण अपकमिंग स्टार खेळाडू आहेत सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंशी नवीन नवीन खेळाडू येतात विक्रांत चव्हाणने देखील मागच्या तीन चार वर्षामध्ये स्वतःला सिद्ध केलेला आहे अनेक अनेक हर्डल्स क्रॉस करत तो आता खुल्या गटामध्ये येतोय आणि इथे सुद्धा प्रचंड प्रभावी कामगिरी करतोय विक्रांत उजवा अडाघाताने ओवर द विकेट या टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू होता खरंतर विथ दी स्पीड खेळायचं होतं अगेन्स्ट स्पिन खेळायचं होतं मात्र प्रयत्न फसलेला आहे ग्लान्सचे फटके असतील किंवा स्कूपचे फटके असतील तर असे जे फटके आहेत ते आपण बघू शकतो इथे येणं अपेक्षित होतं मात्र येत नाही विक्रांतचा हा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आहे इथे लॉफ्ट केला चेंडू स्टिअर केला पॉईंटला तिथे एकच धाव प्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा बारा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलक दाखवतोय केवळ बारा धावा वा थोडस स्पीड दिलं मात्र अपट बार इथे आपल्याला बघायला मिळतात दिवाळीच्या दिवसांमध्ये अपट बार आपण खेळतो अपट बार बरोबर अपट तो बार काढतो इथे सुद्धा गोलंदाज अपट बार टाकतायत अपट बार हा बाउन्सरला शब्द बाळ पंडित यांनी आणला क्रिकेटचं समालोचन मराठीमधून करत असताना क्रिकेटची सौंदर्य लोकांसमोर खास करून बाळ पंडित सरांनी आणलं आणि आज त्यांच्या माध्यमातून अनेक शब्द आलेले समालोचनाच्या माध्यमातून आम्ही ते आपल्यासमोर ठेवत असतो त्यापैकी आपट बार बेल्सला ते विटी म्हणायचे आपण बेल्सला अजून हा शब्द खूप कमी वेळा आपण वापरतो पण इट्ट्या उडाल्या हा मात्र वाक्प्रचार आम्ही सातत्याने वापरतो आपण जनरली सहज बोलताना सुद्धा आपल्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा हा वाक्प्रचार आपण वापरतो विट्या उडाल्या दरम्यान धावफलकावरती आपण बघू शकतो सोळा धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक तीन संपलेले आहेत आणि धावफलकावरती सोळा धावा दोन गडी बाद सोळा कोण कोणाच्या इट्ट्या उडवतोय हे आपण बघूया या मॅच मध्ये सध्या तरी गोलंदाजांचा पगडा या मॅच वरती दिसतोय शेखर इलेव्हन अंधेरी संघाचे फलंदाज थोडेसे चाचपडत आहेत मात्र मिडल ऑफ द बॅट एकदा एखाद्या एक फलंदाजाच्या बॅटवरती बॉल मध्यवर्ती यायला ला लागला की तो भोई थोडी करू शकतो ओ हो अम्ब्रोज गोलंदाजीवरती आणलेला आहे चार षटकांसाठी चार गोलंदाजांचा वापर आहे टीम बॅलन्स करणं सुद्धा महत्वाचं असतं आपण पाहतो प्रोफेशनल टीम स्पर्धेमध्ये खेळत असतात त्यामुळं मैदान कोणतं मी मी त्यामुळेच प्रश्न विचारला होता दोन्ही संघांना की हे मैदान हे खेळपट्टी हे बघितल्यानंतर तुम्ही असे काही खास खेळाडू संघामध्ये आणलेत का हे महत्वाचं असतं खरं तर कोणताही संघ नाही त्या गोष्टी आधीच कधी स्पष्ट करणार नाही वा पुन्हा एकदा एम अत्यंत सुंदर चेंडू होता गुड लेंथ वरून बाउन्स मिळतो या खेळपट्टीवरती म्हणजे शॉर्ट ऑफ लेंथवरती तुम्हाला बाउन्स मिळणारच आहे पण गुडलेंथ वरून सुद्धा बाउन्स मिळतोय आणि त्याचा वापर गोलंदाज किती चानाक्षपणे किती धूर्तपणे करतात हे बघायचं आपल्याला नफलकावरती सतरा धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा एमरोज खान हो 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 आज हरकत सुद्धा करतोय म्हणजे केवळ जोरात चेंडू आपटायचाच नाही तर तो बाहेर सुद्धा घेऊन जायचा थोडस गती कमी केली अमरोज खानने त्याच्या गोलंदाजीची मात्र तो जो व्हेरिएशन करतोय सातत्यानं चेंडू बदलतोय टप्पा तोच ठेवतोय Uh, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलतोय प्रत्येक वेळेस कधी सरळ जातोय कधी बाहेर जातोय कधी अधिक बाउन्स होतोय तर ह्या गोष्टी ज्या असतात गोलंदाजाच्या त्या डिलिव्हरी पोजिशन किंवा बॉलची जी ग्रीप आहे त्याच्यावरती जास्त अवलंबून असतात पुन्हा पुन्हा चांगला चेंडू लागोपाठचा हा चौथा निर्धाव असेल काय गोलंदाजी आहे या मॅच मध्ये अमरोज खान कडक वेगाच्या प्रेमात तुम्ही पडू नका तुम्ही टप्प्याच्या प्रेमात पडा तुम्हाला यश मिळेल ज्ञानेश्वर उघाडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय साहेब चषकामध्ये आपले हार्दिक स्वागत खूप टप्प्याचा चेंडू यावेळेस भरकटला थोडासा प्रयोग करायचा प्रयत्न टप्पा बदलायचा प्रयत्न केला आणि आपण बघतो एखादी गोष्ट जर सातत्यानं आपल्याला करत असेल तर त्याची सवय लागते आणि लाग था सवय लागली की ती सवय मोडायची म्हटलं की मग खूप कठीण होतं आपण त्याला व्यसन लागतं आणि परत ते व्यसन मोडायचं म्हटलं की मग कठीण होतं त्याने एक टप्पा टाकला होता प्रत्येक वेळेस ते टप्पा बदलायचा प्रयत्न हा परत मूळ टप्प्यावरती आला इथे अमरोज अमरोज खान आणि तो चेंडू अत्यंत सुंदर ठरलेला आहे ही गंमत आहे खरं तर क्रिकेटमधले किंवा वास्तविक जीवनामध्ये देखील आपण या गोष्टी बघत असतो एखाद्या माणसाला सवय व्यसन असतं म्हणजे मी कॉमेंट्री करतो रोज करतो एखाद दिवस तर नसेल ना कॉमेंट्री बाप रे बाप अवस्था खूप कठीण होऊन जाते कारण कॉमेंट्रीतून बाहेर पडणं किंवा कॉमेंट्री विरहित एखादा दिवस घालवणं हे प्रचंड कठीण असतं मग दोन तीन दिवस असा फर्स्ट रेटमध्ये माणूस राहतो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तो पूर्वपदावर येतो ज्या गोष्टी आम्ही आम्ही अनुभव करतोय खेळाडू देखील अनुभव करतात वास्तविक जीवनात आपण सगळेजणच अनुभव करत असतो इथे सुद्धा आपण तेच बघितलं की टप्पा त्याने सेम ठेवला पाच बॉलमध्ये काही बदल फक्त तो काय करत होता की व्हेरिएशन करत होतो थोडं थोडं मात्र एक बॉलला त्यानं टप्पा बदलायचा प्रयत्न केला तिथे तो जो बॉल वाईट ठरला मात्र काय गोलंदाजी केली अमरोज एक एकच धाव मला वाटतं या षटकामध्ये आली दोन धावा केवळ दोन धावा आलेल्या आहेत चार षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धाव फलकावरती आपण बघतोय केवळ अठरा धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये एकूणच एकूणच दुष्काळ आहे मागचं वर्ष मात्र प्रचंड पावसाळा होता काय पावसाळा अनुभवला आपण आहे की नाही खरं तर बारामती हा बहुतांश कमी पावसाचा प्रदेश आहे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे इथे पाऊस खूप कमी पडतो खूप कमी पडतो पण वर्षी आम्ही खूप पाऊस अनुभवला हवेमध्ये चेंडू आहे एक धाव इथे प्राप्त होणार आहे एका धावे बरोबर धाव फलक खूप काळ जो फ्रीज होता जो गोठला होता तो आता हळूवारपणे हळूहळू पुढे सरकलेला आहे म्हणजे बर्फ वितळल्यानंतर बर्फासहित नदी वाहते त्यामुळे तिला जास्त वेग नसतो ती हळूहळू वाहते वाह उंच आकाशामध्ये चेंडू मात्र शेतरक्षक तिथे खाली पोहचतोय झेल टिपला जातोय फलंदाज तिसरा होईल बाद ताज फरीद मैदानामध्ये येतोय इथे गरज आहे कोणीतरी फलंदाजाने जबाबदारी घेण्याची आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा सक्षमपणे उभं करण्याची कोण कोण होणार आहे काळ्या अंधारातला दैवी प्रकाश कोण दाखवणार आहे अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र इथे आपल्याला बघायचंय जे खरे इलेवण अंधेरी संघाकडून तिमे तेजाकडे कोण घेऊन जातोय याचं उत्तर आपल्याला मिळेल का गोलंदाज मात्र दिशा टप्प्यावरती अत्यंत अचूक आहेत आज काय अभ्यास करून आलेली टीम आहे हे लक्षात येते पहिल्याच सामन्यामध्ये गोविंद युनायटेड उमरगा गेल्या वर्षी मला वाटते काही स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या फेरीमध्ये बाहेर पडावं लागलं होतं अशा परिस्थितीमध्ये यावर्षी गोविंद युनायटेड गोविंदभाई बोकले यांनी अत्यंत दमदार टीम इथे दाखल केलेली आहे प्रत्येक खेळाडू हा खरं तर एक वेगळी अलौकिक प्रतिभा असलेला खेळाडू आहे प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे एक तेजोवलय आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेचा आपल्या प्रतिभेचा सुगंध हा संपूर्ण जगभर पोहोचवलेला आहे याबरोबरच खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे अकरा वाजते बॅट खेळायचं होतं मात्र प्रयत्न फसला पुन्हा एकदा धावा मिळणार नाही धाव फलकावरती वीस आहेत तीन गेड्याच्या मोबदल्यात छटक क्रमांक इथे पाचवं षटक सुरू आहे पिंटो आणि फरीद ही जोडी मैदानामध्ये खेळते तर गोलंदाज प्रथमेश म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे डाव्यातनं राऊंड द विकेट गोलंदाजी आपण बघतो यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळाला डीप कवर पॉईंट क्षेत्राक्ष तिथे पोहोचला दोन धावा खूप वेळानंतर खूप क्वचित प्रसंगी असे फटके बघायला मिळालेले आहेत आणि या दोन धावांबरोबर बावीस धावा तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये पाच षटकांचा खेळ संपलेला आहे अजून तीन षटक शिल्लक आहे गडी बाद झालेत का असं म्हटलं तर पाच षटकामध्ये तीन गडी बाद मला वाटते निश्चित मोठ्या जास्त विकेटही पडलेल्या नाहीत परंतु फलंदाजांवरती जो अंकुश ठेवलेला आहे फलंदाजांना जे रोखून ठेवा आहे अटॅकिंग गोलंदाजी बिलकुल झाली नाही कुठे यॉर्कर आपल्याला बघायला मिळाले नाहीत कुठेही फुल लेंथ बॉल बघायला मिळाले नाहीत तर तिथे शॉर्ट ऑफ लेंथ शॉर्ट ऑफ लेंथ थोडेसे गुड लेंथ असे बॉल आपण पाहिलेले आहेत विशेष म्हणजे विश्वजित ठाकूरने टाकलेले चेंडू सगळे जवळपास गुड लेंथवरून त्याने बाउन्स केले होते काही शॉर्ट ऑफ लेंथ होते याबरोबर इथे पुन्हा एकदा चेंडू थोडा मागे टप्पा टाकला जातोय उसळी मिळते आणि स्पीड मिळतोय बॉलला इतका प्रचंड वेगाने चेंडू येतोय आणि स्पीड जर गोलंदाजाचं काय हे तुम्हाला जर ओळखायचं असेल ना आपल्या डोळ्यांना ते इतकं जाणवणार नाही पण विकेट किपरची पोझिशन तुम्ही बघितलेलं की जाणवणारे आहे इथे एवढं मोठं स्पीड ठेवलं नाही गोलंदाजाने या मॅच मध्ये बाहेरची चिकड आणि तिथे झेल टिपला जाईल चौथा फलंदाज बाद ने, ने, मध्ये येणार आहे अतिशय सुंदर गीत आपण ऐकलं खरं तर छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कि समोर किती तगडी फौज असू द्या किती मोठी फौज असू द्या किती मोठा सरदार असू द्या छत्रपती शिवाजीराजे कधी डगमगले नाहीत कोणत्याच कोणत्याच आव्हानाला कधी घाबरून मागे हटले नाहीत मी सगळ्या गोष्टी बघी अफझल खानाची स्वारी होती इतका मोठा सरदार होता विशेष म्हणजे अफझल खान ज्यावेळेस स्वराज्यावरती चालून आला त्यावेळेस आता स्वराज्य संपणार आहे छत्रपती स्व एकदं चिमुटभर स्वराज्य तरी ते, 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 ते तरी काय आहे पण शिवाजीराजांनी त्याला येऊ दिलं असं जा जाणू दिलं नाही की आम्ही तुम्हाला घाबरलेलो आहोत हळूहळू आपल्या मोहिमा ज्या होत्या दुसऱ्या प्रांतावरती त्या सुरूच ठेवल्या होत्या येऊ द्या अफजल खान आणि योग्य रीतीनं त्यांनी अफझल खानाला वाईला आणला वाईवरून त्यांना प्रतापगडावरती घेऊन आले अचुकता जबरदस्त प्लॅनिंग योग्य दिवस अचूक वेळ निवडली अगोदर त्याच्या मनामध्ये तयार केले की आम्ही तुला खूप घाबरलेलो आहोत पण ज्या वेळेस त्याची फौज खाली प्रतापगडाच्या पायथ्याशी होती त्यावेळेसच तिथल्या डोंगर दऱ्यांमध्ये संपूर्ण स्वराज्याची फौज पेरून ठेवली होती परफेक्ट प्लॅन किती मोठी फौज असू द्या तुम्ही अनुकूल युद्धभूमीवरती त्यांच्यावरती मात करू शकता हा विश्वास तर आपल्या मावळ्यांमध्ये छत्रपती शिवाजी राजाने निर्माण केला होता मोठी फौज असू द्या तीच पद्धत आपण पाहिली चाळीस ठिकाण तीन वर्ष पुण्यात ठाण मांडून बसलेला होता मोठी फौज होती लाखाची फौज होती पण संग्रामदुर्ग सारखा किल्ला सुद्धा छप्पन्न दिवस फिरंगोजी नरसळे सारख्या पराक्रमी सरदारांनी लढवला कारतलब खान त्याच्याच फौजेतला एक सरदार रायबागांबरोबर कोकणात हल्ला करायला जात असताना उंबरखिंडी मध्ये त्याला पकडलं मोठी फौज होती लाखाची फौज एका उंबरखिंडीत गारत झाली अंगावरच्या कपड्यानिशी कारतलबकार निघून गेला तर हे मोठी आव्हानं होती पण योग्य नियोजन असेल तर कितीही मोठ्या फौजेला उत्तर देता येतं आणि हे कोणी दाखवलं असेल महाराष्ट्राला तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज इथे पाहिजे बाहेरची कड आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या जा बाहेर इथे तेच आहे निश्चित मोठी फौज होती तगडी फौज होती खेळाडूंचं वलय मोठं होतं मात्र प्रतिकार जो पाहिजे होता तो शेखर अंधेरी संघामध्ये आपल्याला दिसलेला नाहीये षटक क्रमांक सुरू आहे ते सव्वीस धावा चार गेड्याच्या मोबदल्यामध्ये इथून सात कडून एक चौकार जरूर आलेला आहे तर या प्रकारचे फटके सातत्याने आले तर अजूनही चांगला स्कोअर बनलो बनला जाऊ शकतो हो 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 प्रयत्न होता मात्र फसला आणि याच बरोबर षटक संपेल सहा सहा षटकांचा खेळ संपला धावफलकावरती फलकावरती सव्वीस धावा चार गेड्याच्या मोबदल्यामध्ये दोन षटक इथे शिल्लक आहेत आठ षटकांची ही मॅच आहे आणि आपण पाहिले पुन्हा एकदा इमरोज खान गोलंदाजी मार्गवरती विक्रांतची दोन षटक आपण पाहिली तर इम इमरोजचं दुसरं षटक इथे आपण बघणार आहोत पहिल्या षटकामध्ये इमरोज खाननं धावा खर्च केलेल्या होत्या त्या दोन केवळ दोन इथे स्लो वन एक प्रयोग केला ओहो हो हो काय कॅच त्याने प्रयत्न केला तिथे तो बघितलं की आपली शरीरची मुवमेंट थोडीशी बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे त्याने चेंडू खाली टाकला आणि मग हलकासा सीमारेषेच्या बाहेर गेला परत आताला खूप चांगली चपळाई दाखवली सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करणं ही कर एक कला आहे त्यासाठी देखील खेळाडूंनी खास सराव केलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आम्ही अशा अनेक सुंदर कॅचेस पकडलेले बघतो आहोत वेगवेगळ्या पातळीवरती -वेग 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 तुम्ही सूक्ष्मपणे तिथे काही कौशल्य संपादन केलं तर त्याचा अधिकचा फायदा तुमच्या संघाला होतो फलंदाजीमध्ये वेगवेगळ्या फटके तुम्ही शिकला पाहिजेत जे गरज आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या दृष्टीनं बाउंड्री लाईनचं क्षेत्रक्षण असेल किंवा अगदीच वेगवान थ्रो असेल किंवा डिरेक्ट हिट असेल तर हा चेंडू षटकार आहे पहिला षटकार या डावातला वन टाकण्याचा प्रयत्न होता तो रीड केला आणि सातव्या षटकातील पहिला चेंडू सीमारेषीच्या बाहेर जातोय सहा धावांचा बत्तीस धावा चार गड्याच्या मोबदल्यामध्ये शेखर इलेवन अंधेरी विरुद्ध गोविंद युनायटेड उमरगा एन बी अवध या दोन संघामध्ये रंगलेला हा एक मोठा सामना इम्रो खान उजव्या हाताने द विकेट गोलंदाजी करतो इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला सफल क्रॉस होत स्क्वेअर ले खेळायचा प्रयत्न होता फसलेला प्रयत्न आहे तो फलंदाज पिंटो या हलकासा बाहेर जाणारा चेंडू लॉफ केला तिथे कव्हरला शेतरक्षक आहे एकच धाव प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती फलकावरती तेहतीस धावा चार गडीबाद तेहतीस सातव्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे सात डावकुऱ्या आता फल अंदाज आता स्ट्राईक एंडवरती इमरोज खानचा करेल सामना दोन धावांची पेनल्टी आहे ती शेखर इलेवन अंधेरी संघाला आणि त्या दोन धावा ज्यावेळेस फलंदाजी सुरू होईल गोविंद गोविंद युनायटेडची त्यावेळेस त्यांच्या खात्यावरती जमा होईल इथे अजून एक फलंदाज बाद होईल साध धक्का क्रमांक पाच झेल आणि पाच गडी बाद धावफलकावरती तेतीस धावा शेखर अंधेरी नवीन फलंदाज केशव मैदानामध्ये दाखल होतोय आज अंधेरीची टीम आहे तर आपण बघू शकतो की गोविंद युनायटेड उमरगा संघामध्ये जे खेळाडू आहे मुंबईचे खेळाडू नवी मुंबई रायगडचे खेळाडू तर काही अगदी उस्मानाबादचे खेळाडू देखील या संघामध्ये आपण बघू शकता नाशिकचे खेळाडू देखील या संघामध्ये आहेत तर अशी एक तगडी फौज मैदानामध्ये असताना अंधेरीचा मुंबईचा संघ मैदानामध्ये इथे फलंदाजी करतोय आज खरं तर अलीकडंच ज्या विभागातलं गाणं आपल्या कानांना गोड आल्हाद देते जे गाणं आपण सातत्यानं गुणगुणतोय तो म्हणजे हाई झुमकावाली पोर आणि त्याच खानदेशातून ती जी बोलीभाषा आहे प्रचंड गोडवा त्या भाषेतला खानदेशातली पोरं आज मैदानावरती आहेत भुसावळ जळगावची टीम इथे उपस्थित आहेत तर कोकणचे खेळाडू अर्थात वाठार निंबाळकर सातारा संघ या ठिकाणी रायगड जिल्ह्यातले असंघ एक चांगले खेळाडू तगडी टीम देखील आज मैदानामध्ये आहे किशोरजी धनावडे साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे राकेश भैया वाल्मिकी युवा मंच अमराई बारामतीच्या वतीने साहिब चषकामध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत सरळ बॅट न खेळला चेंडू गॅप मोठा तिथे डीप ऑफला चार धावा सुंदर चौकाराबरोबर सदोतीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये सात षटकांचा खेळ इथे संपतोय या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत विशेष म्हणजे पहिल्या सहा षटकामध्ये ज्या प्रकारचा जोश आपल्याला बघायला मिळाला होता जो को, जो आत्मविश्वास बघायला मिळाला होता किंवा अलीकडे थोडीशी शिथिलता आलेली आहे त्याच्यामध्ये सातव्या आठव्या षटकामध्ये ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघ थोडासा कंट्रोलमध्ये केल्यानंतर थोडीशी शिथिलता येते आणि तीच शिथिलता बघायला मिळते विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा एक, एक बाउंसर अटेम्प्ट केला इथे अथली कट घेत चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला एक धाव धाव फलकावरती पुढे स्कोर पाव पो पोहोचणार आहे अडोतीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये विश्वजित ठाकूर पहिलं षटक मेडन होतं जिथे एकही धाव मिळाली नव्हती दुसऱ्या षटकामध्ये मात्र एक धाव येते दादा गावडे साहेब गोकडे माजी सरपंच यांचंही आगमन झालेलं आहे हार्दिक हार्दिक स्वागत निर्मिती ग्रुपचे मयूरजी देखील आगमन होत आहे त्यांचं हार्दिकाचं स्वागत करू गुडलेंथ वरती हा बॉल असताना इथे आपण ड्राईव्ह केला मात्र मिड ऑफ क्षेत्रक्षक तिथे तयार होता एकच धाव प्राप्त होणार आहे आणि धाव फलक पुढे पोहोचतो एकोणचाळीस आठवे षटक मैदानामध्ये सुरू असताना पाच धावांची सरासरी जवळपास राखण्यात यश आलेलं आहे मात्र ही सरासरी थोडी कमी आहे थोटी आहे उंच आकाशामध्ये चेंडू लॉंग ऑफ ला इथे विश्वजीत ठाकूर वरती चढवला हल्ला शानदार षटकार आलेले आहेत नदी कोरडी असताना नदीला थोडं पाणी आल्यानंतर सुद्धा वियंगम दृश्य दिसतं आणि तेच दृश्य इथे दिसणार आहेत कारण एकदम सहा षटकामध्ये धावफलक खूपच कमी होता क्रुश होता ला ले ले। वरती पंचे पाँच पाँच तो मात्र आता बाळस हळूहळू यायला लागलेलं आहे धाव फलकावरती पंचेचाळीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही पाच षटकांच्या पाच धावांच्या सरासरीची चर्चा करत होतो आता सहा धावांची सरासरी इथे गाठण्यास यशस्वी ठरतोय संघ परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू मात्र गोलंदाज विश्वजित डाऊन दी बॉल सुटलेला आहे झेल दोन धावा इथे प्राप्त होतील धाव फलक सत्तेचाळीस धावा सहा धावांची सरासरी पूर्ण केलेली आहे विश्वजीतचा या डावातला शेवटचा चेंडू आपण इथे बघणार आहोत शेखर इलेवन अंधेरी फलंदाजी करताना बघतोय आपण टॉस जिंकल्यानंतर मुन्हा शेखनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता प्रचंड यशस्वी ठरलेला हा निर्णय एक धावे पूर्ण होईल उंच आकाशामध्ये चेंडू दुसरा धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि दोन धावा प्राप्त होत आहेत एकोणपन्नास धावा विजयासाठी पन्नास धावांचा आव्हान गोविंद युनायटेड उमरगा तथा एनबी अवधि अवधी संघासमोर फिफ्टी रिक्वायर टू विन आस्ते कदम महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवाजी महाराज की आवाज जरा मोठा आला पाहिजे पलीकडं स्टँड मध्ये बसलेल्या प्रेक्षकांमधूनही आवाज आला पाहिजे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी शिवा महाराज शिवजयंतीच्या शिवछत्रिम सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा शिवजयंतीच्या शुभ पर्वावरती योगायोगाची गोष्ट गेल्या वर्षी मी एकोणीस फेब्रुवारी रोजी बारामती नगरीमध्ये होतो यावर्षी तिथी नुसार पाल्गुन मध्य तृतीया आणि या निमित्तानं पुन्हा एकदा बारामतीमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा दुसरा डाव दुसरा पडाव इथे होईल सुरू आणि एका लो स्कोवर लो स्कोअर म्हणता येणार नाही कारण पन्नास धाव आहेत विजयासाठी अठ्ठेचाळीस चेंडूमध्ये पन्नास धावांचं लक्ष घेऊन गोविंद युनायटेड उमर गैन बी अवध ही टीम दाखल होणार आहे तर पाहायचंय शेखर शेखर अंधेरी संघ गोविंद इलेव्हन युना गोविंद युनायटेड संघाला कसं रोखणार आहे आणि जशी मॅच सुरू होईल आपल्या समोर आवाज येईल चंद्रकांत शेटे सर थँक्यू पेनल्टी दोन्ही टीमला आहे त्याच्यामुळे पन्नास धावांचं टार्गेट असणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे तर जवळ मॅचच्या दिशेने स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं साहेब चषक दोन हजार तेवीसमध्ये राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामती यांच्या वतीने महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा साहेब चषक दोन हजार तेवीस बारामतीच्या या भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी क्रीडा स्पर्धा या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृषीरत्न पद्मविभूषण महाराष्ट्र राज्याचे चार वेळेचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री लोकसभेचे विरोधी नेते कृषी मंत्री इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष बी सी सी आय एम सी ए कबड्डी असोसिएशन कुस्ती असोसिएशन अशी एक ना अनेक पदं त्यांना न्याय देणारं व्यक्तिमत्व राजकारणातील चालतं बोलतं विद्यापीठ शरद चंद्र पवार साहेब साहेबांचा सा गौरव करणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते साहेब चषक दोन हजार तेवीस धावांचं लक्ष पन्नास आहे आणि पन्नास धावांचं लक्ष असताना गोविंद बोकळे साहेबांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून गोविंद बोकळे साहेबांची टीम म्हटलं तर एक अशी टीम असते जी टीम मात्र सर्वांनाच प्रभावित करते म्हणूनच गोविंद युनायटेड एन बी अवध गोविंद युनायटेड एन बी अवध या ठिकाणी गोविंद युनायटेड उमरगा एन बी अवध हा संघ आपल्या या ठिकाणी पाहिला मिळतोय गोविंद बोकळे साहेबांचा टीम या ठिकाणी पाहिला मिळते चला जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी मुन्ना शेख त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर प्रदीप पाटील एक नाशिकचे खेळाडू तर एक गुजरातच्या सुरतचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी केशव गोलंदाजीसाठी अंधेरी वर्सोवाचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत पिंटू गोलंदाजाचं नाव पिंटू आहे पहिला बॉल मुन्ना यांच्यासाठी संयमाने खेळलाय मिड ऑनला खेळलाय आहे एक रन तिकडे घेतली गेली संपूर्ण भारतामध्ये मुन्ना कशासाठी प्रसिद्ध आहे तर संपूर्ण इनिंग खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे संपूर्ण इनिंग खेळणारे भारतातील जे काही मोजके खेळाडू असतील त्याच्यामध्ये मुन्ना शेख यांचं नाव आहे परंतु न पाहता षटकार मारणारा खेळाडू कोणता असेल तर अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही जर यूट्यूबला जाऊन सर्च केलं तर त्यांचं नाव प्रदीप पाटील हे उत्तर तुम्हाला येईल ते बॅटिंगसाठी आता पाहायला मिळत आहेत सुरत गुजरातचे खेळाडू पाहूयात कशा प्रकारची कामगिरी तसं पाहिलं तर मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत परंतु त्यांच्या बऱ्याचशा पिढ्या सुरतमध्ये वास्तव्यास आहेत तर सुरतचे झाले असे खेळाडू प्रदीप पाटील अनोख्या शैलीची बॅटिंग ज्यांची पाहायला मिळते आणि ज्यांच्या बॅटिंगची चर्चा सध्या संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे प्रदीप पाटील पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं प्रदीप पाटील यांनी आणि बॉलला पाठवलं सीमा रेषेचा पार चौकार देखील सिक्स मारण्याची कला पाहूया या मॅच मध्ये ती झलक आपल्याला पाहायला मिळेल का कामच्या चा बाहेर चांगलं कमबॅक पिंटू ही क्षेत्रक्षण करणारी टीम जर एका विभागातील असेल तरी देखील ती चांगली टीम आहे आणि म्हणून इकडे ते दाखल झालेले आहेत अंधेरी वर्सोवा सात बंगला या परिसरातील सर्व खेळाडू वेलफेअर सेंटर म्हणा किंवा गुलमोर म्हणा या परिसरामध्ये खेळताना पाहायला मिळतात यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने बॅटच्या रडारमध्ये होता पाठवला सीमा रेषा अहो आणखीन एक बिग गिट लोअर फुल टॉस त्यालाही पाठवला सीमारेषेच्या पलीकडे पुन्हा येतोय षटकार पहिल्यांदाच गुजरातचे प्रदीप पाटील दाखल होत आहेत सुरतचे खेळाडू कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतील सध्याच्या घडीला चर्चा आहे या खेळाडूची आणि मोठा फटका त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा येताना पाहिला मिळाला सतरावर धावसंख्या आहे या पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे एक रन तिकडे घेतली गेली आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाते अठरावर धावसंख्या पन्नास धावांचा पाठला करायचा आहे आठ षटकांमध्ये आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर अठरापर्यंत हा संघ देखील जाताना पाहायला मिळतोय आहे पहिलं षटक संपलं आहे धावसंख्या झाली आहे बाद अठरा धावा धावफलकावर गोविंद युनायटेड उमरगा एन बी अवध बॉलिंगसाठी पहिल्या षटकात खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे कम बॅक करावं लागेल विकेट घ्याव्या लागतील जरी पन्नास धाव संख्या त्या दृष्टीने माफक जरी असेल तरी आताही मॅच रंगू शकते परंतु त्यासाठी तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील राजला विकेट घ्याव्या लागतील परंतु समोर जर पाहिलं तर धडाकेबाज प्रदीप पाटील सूरत गुजरात आज जर पाहिलं तर आपण उत्तर प्रदेशचे खेळाडू या ठिकाणी मिळाले आज गुजरातचे खेळाडू पाहायला मिळत आहेत काल विदर्भातील खेळाडू पाहिला मिले आज मराठवाड्यातील खानदेशातील देखील खेळाडू पाहिला मिळत कोकणातील खेळाडू देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा आपण साहेब चषक पाहत आहोत यावेळेला कटकेला जातोय थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि सीमारेषा पार देखील होतोय येतोय चौकार या ठिकाणी जमवल्या जात आहेत धावसंख्या बावीस आणि प्रदीप पाटील एकवीस वर पोहोचतायत हो 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 एक, एक वेगळा स्टोक खेळण्याचा प्रयत्न तर या ठिकाणी झाला होता परंतु बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही एकदा तिकडे लेगबाईच्या स्वरूपातील प्रदीप पाटील यांच्याकडून मात्र एका वेगळ्या अदाकाराची अपेक्षा प्रेक्षकांना या ठिकाणी आहे परंतु मुन्ना नाशिक सनाव टेनिस क्रिकेटच्या पटेलावर प्रसिद्ध करणारी शांत संयमी आणि वेळेला आक्रमक होणारे मेरिट वर क्रिकेट खेळणारा हा जगप्रसिद्ध फलंदाज मुन्ना ओहो या हो या वेळेला टप्पा पटल्यानंतर राज थोडासा खाली राहतोय मुन्ना यांच्या एक एक निर्धाव चेंडू देखील या नवोदित खेळाडूंना कॉन्फिडन्स देऊन जाईल कारण समोर जर पाहिलं तर जग जगत विख्यात खेळाडूंसमोर गोलंदाजी करणं सोपं नाही आहे परंतु या खेळाडूंना शिकण्यासारखं खूप काही आहे आज या ठिकाणी शेखर इलेव्हन अंधेरीचा हा टीम संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे एकाच विभागामध्ये खेळतात जरूर परंतु खूप मोठं धाडस केलं आहे त्यांनी बारामतीसारख्या ठिकाणी येऊन ही मॅच खेळण्याचं ही टुर्नामेंट खेळण्याचं परंतु खूप काही शिकायला मिळेल त्यांना इकडे कारण पन्नास एक धावांचं टार्गेट त्यांच्यासाठी एक चांगलं आहे परंतु पाहूया विकेट घ्याव्या लागतील आणि समोर आहेत मुन्ना शेख आक्रमण मुन्नाचं फाईन लेगच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्त होताना पाहिला मिळतोय आणि हा बॉल मुन्नाच्या बॅटमधून सीमारेषा पार धावसंख्या पुढे जात असताना पाहिला मिळते धावसंख्या पुढे जाते सत्तावीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत एका बाजूला मुन्ना शेख दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रदीप पाटील गोविंद युनायटेड उमरगा एन बी अवध गोविंद बोखले साहेबांचा हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला लॉफ केलाय फटका तर हवेत आहे क्षेत्रक्षक थोडे पाठी राहिले एक धाव मात्र तिकडे घेतली जाते धाव सगळे इकडे पुन्हा पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोचते अठ्ठावीसवर केवळ बावीस धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी शेखर इलेव्हन अंधेरी आणि त्यांच्या विरोधात गोविंद युनायटेड उमरगा एन बी अवध व्यावसायिक गटात देखील जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे निलेशदादा भिंताडे इलेव्हन धनकवडी पुणे आणि आज कोणता संघ व्यावसायिक गटातून अंतिम आठमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल राज पुन्हा एकदा समोर जर पाहिलं तर प्रदीप पाटील ओहो हो पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु मार्गस्थ झाला सीमारेषच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातो एक धाव तिकडे घेतली के गेली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि धाव संख्या दोन ने पुढे जात असताना जाऊन पोच ती तीस दोन षटकं संपत्या तीस धावा सहा ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी वीस धावांची आवश्यकता केवळ गुलशन येत आहेत बॉलिंग करण्यासाठी पाहूया विकेट महत्वाची आहे विकेट घेतल्या पाहिजेत मुन्ना आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर प्रदीप पाटील ही जोडी, जोडी मात्र आता चांगली जमली आहे गोविंद युनायटेड उमरगा या टीमसाठी एन बी अवर्ससाठी चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हळूहळू पद्धतीने बॉलला ढकलला गेलाय बॉल अडवला जातो आहे एक रन मात्र तिकडे मिळेल आणि स्ट्राईक येते पुन्हा एकदा प्रदीप पाटील नक्कीच या ठिकाणी या गोविंद बोखले साहेबांचा मी विशेष कौतुक करू साईदबाई नजेरी यांचंही योगदान आहे अहमदबाईंच्या जोडीला गोविंद युनायटेड उमरगा एन बी अवध प्रदीप पाटील पुन्हा एकदा सज्जा आहेत फलंदाजीसाठी रिवस खेळण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी नाही झाला आणि गुलशनने आणखीन एक निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू गुलशनच्या माध्यमातून येतोय एकोणीस धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे क्रिकेट रसिक आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले साहेब चषकाचा राकेश भैया वाल्मिकी यांची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे रिवस फटका खेळला जातोय प्रदीप पाटील यांच्या बॅटमधून सीमा रेषा पार चौकार आनंद घेत आहेत त्या सर्व चाहत्यांचं हार्दिक असं स्वागत करू मुन्ना शेख यांचं युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट टेनिस क्रिकेटचे चाहते आमच्या जोडीला खूप मोठ्या प्रमाणावर जोडले गेले आहेत छत्तीस धाव तर धाव फलकावर झाले आहेत तिसरं षटक मार्गस्थ असताना मुन्ना शेख एका बाजूला जर पाहिलं तर पाच चेंडूमध्ये सात धावांवर खेळत आहेत प्रदीप पाटील अकरा चेंडूमध्ये अठ्ठावीस धावांवर बॅटिंग करत आहेत गोलवर डप्प्याचा बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने मुन्ना यांच्या बॅटमधून येतोय खन 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 खनिन चटकार पहिला मिळतोय मुन्ना एका बाजूला बारामती नगरीमध्ये साहेब चषक फुलटॉस पुन्हा खराब चेंडू त्याच्यावरही आक्रमण आणि पाठवले या बॉलला देखील सीमारेषेच्या पलीकडे बलीकडे सहा धावांसाठी दोन धबा दूर या मॅचला जिंकण्यासाठी पंकज येतात बॉलिंग करण्यासाठी चला यानंतर विनर विनरची मॅच खेळली जाणार आहे भुसावळ टीम आपण सज्ज राहायचंय ब्ल्यूबर्ड मग आसरे इलेव्हन प्रदीप पाटील सुरत गुजरात आज बारामतीमध्ये साहेब चषकामध्ये लगावलाय टोला परंतु पाहूया त्या ठिकाणी आहेत चित्ररक्षक त्यांच्याकडून सुटते कॅच एक प्रयत्न जरूर झाला होता पुन्हा एकदा प्रदीप पाटील बाहेरचा चेंडू पंच मात्र या ठिकाणी नोबॉल घोषित करतायत एक धाव केवळ दूर आणि फ्री फ्रीट असेल मॅच जिंकण्यासाठी नो शॉट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी गेला आणि गुजरातच्या प्रदीप पाटीलने प्रभावित केलं या मॅचला जिंकलं आणि एक वेगळा स्ट्रोक देखील खेळला खूप छान प्रदीप संघनायक मुन्ना शेख आपण टॉस बॉक्समध्ये या बाकीचे टीम्स गोविंद युनायटेड आपण शेक हँड्स करा आणि मग मैदान सोडा